निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा डिक्लेअर केलेल्या आहेत. 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या ज्या तारखा आहेत त्याची घोषणा झालेली आहे. त्यामुळे आता सगळ्यांमध्ये एक धावपळ सुरू झाली, ती म्हणजे आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही. पण हा जो गोळा तो शेवटपर्यंत आपला सुटलेला नसतो, कारण तिथे पोहोचेपर्यंत आपल्याला त्या लिस्टमध्ये आपलं नाव बघितल्याशिवाय आपल्याला कळत नाही की आपलं नाव यादीत आहे की नाही. पण तुम्ही एका सोप्या पद्धतीने सुद्धा आता हा जो गोंधळ आहे तो सोडवू शकता. तो म्हणजे निवडणूक आयोगाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र, ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे निवडणूक आयोगाची, तिकडे तुम्हाला तुमचं नाव यादीत आहे की नाही हे चेक करता येतं. आपण बघतोय की हे जे ह्यांचं पेज आहे चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र, इथे तुम्ही गेलं की तुम्हाला दोन ऑप्शन येतात, एकतर नेम वाईज किंवा आय डी कार्ड वाईज. नावाप्रमाणे गेलं तर तुम्हाला वेगळे ऑप्शन येतात, आणि आय डी कार्ड म्हणजे तुमचा जो वोटर आय डी असेल तिकडे तुमचा एक आय डी असतो, ते मेन्शन केलं की तुम्हाला त्या आय डी कार्डवाईज तुमचं मतदार यादीत नाव आहे की नाही हे कळतं. नेमवाईज गेलं तर तुम्हाला बघू शकतो की तुम्हाला डिस्ट्रिक्ट किंवा असेंब्ली असे दोन ऑप्शन येतात. डिस्ट्रिक्टमध्ये गेलात तुम्ही की तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट, तुमचा जो जिल्हा आहे तो इकडे मेन्शन करावा लागतो. त्यानंतर तुमचं पहिलं नाव आणि पहिलं नाव, दुसरं तुमचं मधलं नाव आणि शेवटचं नाव, हे पूर्ण जो तुमचं नाव आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहावं लागतं. आणि मग तुम्हाला सर्चमध्ये दाबायचं, सर्चमध्ये की तुमचं नाव जर मतदार यादीत असेल तर तुम्हाला तुम्ही सगळे डिटेल्स दिसतात इकडे, तुमचं पोलिंग ॲड्रेस, तुमचं जेंडर, तुमचं वय, हे सगळं तुम्हाला इकडे आपोआप येतं. तुमचं जर मतदार यादीत नाव असेल तर, पण तुमचं जर नाव मतदार यादीत नसेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्स दिसत नाहीत. आणि तुम्हाला जर ते रिक्वेस्ट करत असेल की तुमचं नाव मतदार यादीत इन्क्लूड करून द्या, तुम्हाला अजून एक वेगळा ऑप्शन येतो, म्हणजे हा फॉर्म 6 नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टल, हा जो पेज आहे तिकडे तुम्हाला जाऊन हा फॉर्म 6 भरायचा आहे. आणि तुमचे बरेचसे डिटेल्स ते लोक विचारतात, तुम्हाला फॉर्मॅलिटीज असतात बरेच, तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, तुमच्या वोटिंग एरियाचा ॲड्रेस, हे सगळं तुम्हाला इकडे मेन्शन करावं लागतं, तुमचं वय. आणि हे सगळं मेन्शन केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा असतो त्या लोकांना, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला. आणि मग तिकडून तुम्हाला पुढचा प्रोसिजर काय आहे किंवा तुमचं मतदार यादीत नाव आहे की नाही किंवा कसं येईल हे तुम्हाला पुढे डिटेल्स ते लोक रिवर्ट बॅक करतात. तो शेवटच्या मोमेंटपर्यंत तुमचा एक गोंधळ असतो की यादीत नाव आहे की नाही, तुम्हाला वोट करता येऊ शकतो की नाही. तो हा सगळा गोंधळ तुम्ही घरी बसल्या बसल्या सोडू शकता आणि तुमचा जो हक्क आहे मतदानाचा तो तुम्ही बजावू शकता. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र मोरेसह ऋतुजा सावंत, महाराष्ट्रवादी.